माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपला रामराम ठोकून तुतारी हाती घेतल्यानं इंदापूर विधानसभा मतदारसंघ सध्या चर्चेत आलाय. अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून दत्ता मामा भरणे यांचं तिकीट इथून फिक्स मांडलं जातं. 2 महिन्यापूर्वी प्रवीण माने यांचा पक्षप्रवेश घडवून शरद पवारांनी भरणे मामांविरोधात आव्हान उभं करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र इंदापूर विकास आघाडीच्या माध्यमातून हर्षवर्धन पाटील हेही रिंगणात उतरण्याच्या तयारीत असल्यानं त्रांगडे निर्माण झाले होते. परंतु पाटलांना गळाला लावून पवारांनी मोठा गेम केलाय. या हुकमी अस्त्राद्वारे पवार यांनी भरणे मामांबरोबरच अजितदादांनाही धक्का दिलाय. आता हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशातून आजूबाजूच्या मतदारसंघावरही प्रभाव पडण्याची त्यांची रणनीती आहे. हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश, इंदापूरची समीकरणं आणि पवारांचं गणित याचा घेतलेला हा आढावा. नमस्कार, मी संतोष राजेमाडिक बोलबिंदास्तच्या आजच्या भागात तुमचं स्वागत करतो. बारामती आणि इंदापूर हे परस्परांना जोडून असलेले पुणे जिल्ह्यातील 2 मतदारसंघ. राजकीयदृष्ट्या हे मतदारसंघ कायम चर्चेत असतात. इंदापूर विधानसभा मतदारसंघावर एकेकाळी काँग्रेसचा वर चष्मा होता. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे काका शंकरराव बाजीराव पाटील यांची तालुक्यावर मजबूत पकड होती. मात्र पाटील आणि शरद पवार यांचं फारसं कधी जमलं नाही. परस्परांचे विरोधक म्हणूनही दोन्ही घरांनी ओळखली जातात. नंतर हर्षवर्धन पाटील आणि पवारांचे पुतणे अजितदादा पवार या दुसऱ्या पिढीत तर हा संघर्ष विकोपाला गेला. 1995 हर्षवर्धन पाटील यांनी अपक्ष म्हणून येथून निवडणूक लढवली आणि जिंकली. 1999 आणि 2004 या दोन्ही निवडणुकांमध्येही अपक्ष म्हणूनच ते विजयी झाले. या काळात अपक्ष आमदारांच्या गटाचे नेतृत्वही तेच करायचे. सत्ता कुणाची का असेना, हर्षवर्धन पाटील यांचं मंत्रिपद निश्चित. 2009 निवडणुकीत मात्र हर्षवर्धन पाटलांनी काँग्रेसचा हात हातात घेतला व चौथ्यांदा ते निवडून आले. त्यानंतर भावी मुख्यमंत्री म्हणूनही त्यांचे नाव घेतले जायचे. त्यांचे वक्तृत्व, प्रभावी व्यक्तिमत्व आणि मराठीसह इंग्रजीवरील प्रभुत्व आणि एकूणच अभ्यासू दृष्टिकोनामुळे त्यांची राज्यात इमेज तयार झाली. 2014 निवडणुकीत मात्र मोठी उलथापालथ झाली. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, सेना अशा सर्वच पक्षांनी स्वबळाचा नारा दिला. पवारांच्या राष्ट्रवादीने इंदापूरमधून दत्ता मामा भरणे यांना रिंगणात उतरवून धनगर कार्ड खेळलं. परिणाम, हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाला. त्यानंतर अस्वस्थ हर्षवर्धन पाटील यांनी भाजपात प्रवेश केला. त्यावेळी भाजपात आल्यापासून शांत झोप लागते हे त्यांचं विधान चांगलंच गाजलं. 2019 निवडणुकीत भाजपाचे त्यांना तिकीटही दिले. मात्र तिनेक हजाराच्या निसटत्या मतांनी भरणे मामांकडून हर्षवर्धन यांना हार स्वीकारावी लागली. तेव्हापासून अज्ञातवासात असल्यासारखीच त्यांची अवस्था होती. अजित पवार महायुतीला अप्रोच झाल्यानंतर लोकसभा निवडणुकीत पाटील विरुद्ध अजित पवार हा वाद पेटला. फडणवीसांनी तो विजवला खरा, पण धक कायम राहिली. बारामती लोकसभेत पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुनेत्रा पवार यांच्याऐवजी सुप्रिया सुळे यांना पाठबळ दिलं. त्याची कबुलीच पक्षप्रवेशाच्या वेळी पाटलांनी देऊन टाकली. मागच्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील यांच्या मनात द्वंद्व सुरू होत. तुतारी हातात घ्यायची की अपक्ष लढायचं याचा निर्णय होत नव्हता. मात्र प्राप्त परिस्थितीत विमानाच्या चिन्हावर लढण्याऐवजी तुतारीच हातात घेण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. या कार्यक्रमात आमचं दुखणं गेल्यानं आम्ही इकडं आलो ही हर्षवर्धन पाटील यांनी दादांवर केलेली कोटी बरंच काही सांगते. तसा शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये राजकीय आणि कौटुंबिक संवाद चांगला राहिलाय. मात्र अजितदादा हा बारामती आणि इंदापूरच्या मार्गावरील अडथळा राहिला, तो दूर गेल्यानंतर आता हे दोन्ही नेते एकत्र आल्याचं दिसत आहे. पवारांनी तर हर्षवर्धन हे बारामतीचे जावई असल्याचं सांगून त्यांच्याशी नातं जोडून टाकलंय. त्याचबरोबर त्यांना मंत्रिपद देण्याचाही शब्द दिलाय. लोकसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यान भरणे मामांनी पवार कुटुंबाशी पंगा घेतला होता. ते पवारांच्या चांगलंच डोक्यात आहे. आता मामांना इंगा दाखवण्याची तयारी पवारांनी सुरू केली. सोनाई उद्योग समूहाचे संचालक आणि माजी सभापती प्रवीण माने हेही सध्या शरद पवार गटात आहेत. लोकसभा निवडणुकीआधी फडणवीस यांनी प्रवीण माने यांच्या घरी भेट दिली होती. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीच्या अजितदादा गटात प्रवेशही केला होता. मात्र वाऱ्याची दिशा बघून त्यांनी शरद पवार यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. माने जिल्हा परिषदेवर होते. सोनाई कारखाना आणि दूध संघाचे ते सर्वेसर्वा आहेत. त्यामुळे आर्थिक ताकदीवरच
इंदापुरात त्यांचे उत्तम नेटवर्क आहे. हर्षवर्धन पाटलांनी तुतारी हाती घेतल्याने तेही अस्वस्थ आहेत. प्रसंगी अपक्ष म्हणून अर्ज भरून बंडखोरी करण्याच्याही ते तयारीत आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आप्पासाहेब जगदाळे यांचं नावही चर्चेत होतं. जिल्हा बँकेवर अनेक वर्ष असलेले जगदाळे हेही ताकदवान नेते आहेत. हर्षवर्धन यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर या विरोधात त्यांनीही आक्रमक पवित्रा घेतलाय. आता बाजार समितीच्या आवारात मेळावा घेणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय. इंदापूरचे माजी उपनगराध्यक्ष व कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा यांचेही तालुक्यात विशेषतः इंदापूर शहर आणि परिसरात वर्चस्व आहे. हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशामुळे हे तिघेही नाराज आहेत. तिघांनीही कालच्या सभेकडे पाठ फिरवली. सभा संपल्यानंतर सुळे आणि अशोक पवार यांनी माने आणि शहा यांच्या घरी भेट देऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. शहा माने जगदाळे यांची समजूत काढल्यास हर्षवर्धन पाटील यांचा एकतर्फी विजय होईल अशी शक्यता आहे. कारण या तीनही नेत्यांचे आपापल्या परिसरात पॉकेट्स आहेत. आता हे तिघे 13 तारखेच्या मेळाव्यात काय भूमिका मांडणार हे पाहावं लागेल. शहा माने आणि जगदाळे यांच्यापैकी एक जण अपक्ष म्हणून उभा राहिला तर हर्षवर्धन पाटील आणि दत्ता भरणे यांचं टेन्शन वाढू शकतं. त्यामुळे इंदापुरात तिसरी आघाडी उभी राहण्याचीही चिन्ह दिसत आहेत. मात्र माने किंवा जगदाळे उभे राहिले तर त्याचा फटका भरणे आणि पाटील अशा दोघांनाही बसू शकतो. तो भरणे मामांना कसा अधिक बसेल यासाठी पवार प्रयत्नशील असतील. पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांचंही कार्यकर्त्यांचं मजबूत जाळ आहे. तर हर्षवर्धन यांचे चिरंजीव राजवर्धन हेही राजकारणात सक्रिय आहेत. या दोन्ही मुलांची मदत त्यांना मिळू शकते. मागची 10 वर्ष सत्तेपासून दूर झाल्यामुळं हर्षवर्धन यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. ज्यात पवार आणि पाटील घराण्याची ताकद एकवटल्याने हर्षवर्धन यांचे पारडे जड झाल्याचं दिसतंय. दुसरीकडे भरणे मामा 10 वर्षापासून आमदार आहेत. त्यांच्या राजकारणाची म्हणून एक स्टाईल आहे, पण ठोस कामे त्यांना करता आलेली नाहीत. त्यात पवार यांनी एकामागोमाग एक डाव टाकत भरणे यांचा गोंधळ वाढवलाय. आधी पवारांनी मानेंना पक्षात घेतलं, त्यामुळे आपल्याला मानेंशी लढावं लागणार अशी पेरणी भरणेभोवती झाली. पाठोपाठ हर्षवर्धन यांना घेऊन पवारांनी भरणेंना मामा बनवलंय. स्वाभाविकच या दुहेरी खेळीमुळे भरणे मामा टेन्शनमध्ये आले आहेत. दुसरीकडे हर्षवर्धन पाटील यांच्या प्रवेशाचा बारामतीतही फायदा करून घेण्याचा पवार यांचा प्रयत्न आहे. पाटील घराण्याचा आजूबाजूच्या मतदारसंघावरही प्रभाव आहे. त्यामुळे योगेंद्र पवार यांच्याकरिता हर्षवर्धन यांची मदत होऊ शकते असं पवार यांचं गणित असल्याचं बोललं जाते. एकूणच पवार यांना पाटलांना सोबत घेऊन एकाच दगडात बरेच पक्षी मारल्याचं दिसतं. तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा. जय महाराष्ट्र.